नमस्कार, स्वागत आहे आपलं जीवन विकास या आयुर्वेदिक आणि महत्त्वपूर्ण अशी माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये नवीन माहितीपर माहिती मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे. एक नवीन घरगुती उपाय जो आपल्यासाठी अत्यंत रामबाण ठरू शकतो असा हा उपाय मी आज तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. मित्रांनो, खास करून स्त्रियांमध्ये केस गळतीची मोठी समस्या असते. केसांची वाढ न होणं किंवा केस गळती होणं खरं तर सौंदर्याचं प्रतीक म्हणून केसांना आपण मानतो आणि यामुळं प्रत्येकालाच प्रत्येक स्त्रीला केस आपले लांब असावे, लांब सडक केस असावे, काळेभोर केस असावे हे नेहमीच वाटत असतं आणि त्यासाठी वेगवेगळे प्रयत्नही केले जातात. परंतु कधीकधी ते प्रयत्न अयशस्वी होतात आणि अशा स्त्रियांसाठी, अशा महिलांसाठी हा व्हिडिओ नक्कीच रामबाण ठरू शकतो. मित्रांनो, त्याचबरोबर अनेक जणांना टक्कल पडण्याच्या सुद्धा समस्या आहेत. अगदी कमी वयामध्ये सुद्धा टक्कल पडते, केस संपूर्ण गायब होतात आणि त्यामुळं आपले जे वय आहे ते सुद्धा कमी जरी असले तरी परंतु ते जास्त वाटतं आणि आपली जी पर्सनॅलिटी ती सुद्धा कमी होते. म्हणून पर्सनॅलिटी वाढवण्यासाठी अनेक जण टक्कल पडलेल्या आपल्या डोक्यावर सुद्धा केस आणण्याचे प्रयत्न केले जातात, परंतु त्यासाठी वेगवेगळे ट्रीटमेंट केल्या जातात आणि त्याचे साईड इफेक्ट अनेक होतात. मित्रांनो, हा घरगुती उपाय त्याही लोकांसाठी आहे ज्यांना वाटतं की आपल्याला केस असावेत. मित्रांनो, यासाठी आपण दोन पदार्थ फक्त वापरले, अत्यंत सोपे हे आहे लिंबू. मित्रांनो, लिंबू सर्वांच्या घरामध्ये सहज उपलब्ध होत असतं आणि दुसरी गोष्ट आहे कापूर. सर्वांना या गोष्टीसुद्धा परिचय आहे. आपण कापूर अनेक ठिकाणी वापरत असतो, खास करून देवघरामध्ये कापराचा वापर केला जातो. परंतु मित्रांनो, आपलं जे केसांचं आरोग्य आहे ते सुधारण्यासाठी सुद्धा कापराचा किती मोठा फायदा होतो ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, यासाठी आपल्याला काय करायचं? मित्रांनो, अनेक जणांना चाई लागणे हा सुद्धा प्रॉब्लेम असतो, अर्थात काही ठिकाणी डोक्यामध्ये टक्कल पडते, केस गायब होतात आणि या ठिकाणी आपल्याला हा उपाय करायचा आहे. मित्रांनो बघा, हे लिंबू मी कापून घेतलेला आहे, यातल्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत आणि त्याचा जो रस आहे तो आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत. मित्रांनो, हा रस घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 3 ते 4 कापराच्या वड्या घेतल्यात आणि त्याची बारीकशी पूड केली. अगदी हाताने सुद्धा आपण पूड तयार करू शकतो आणि ही पूड आपण याच्यामध्ये एकत्र करायची आणि अशा पद्धतीने आपण मिश्रण तयार करणार आहोत. हे झालं आपलं मिश्रण तयार. मित्रांनो, हे मिश्रण व्यवस्थित आपण मिक्सअप करायचे आणि मिक्स केल्यानंतर जे मिश्रण तयार होणार आहे, 5 ते 5-1 मिनटं, आपण 3 ते 4 मिनटं आपण ते मिश्रण तसं ठेवायचे आणि शेक करायचे व्यवस्थित. आणि ते झाल्यानंतर मित्रांनो, जिथे आपल्याला टक्कल पडलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला ते लावायचे. मित्रांनो, यानं आपल्याला जो परिणाम आपल्याला मिळणार आहे. आणि मित्रांनो, हे जे मिश्रण तयार झालेलं आहे ही एक आयुर्वेदिक आणि घरगुती औषध आहे आणि केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत रामबाण ठरणार आहे. मित्रांनो, ज्यांना चाई लागलेली आहे, टक्कल पडलेली, त्या ठिकाणी आपण हलकीशी मसाज करू शकतो. या पद्धतीनं मसाज करायची आणि मसाज केल्यानंतर त्या डोक्यावर जे आपले रोमछिद्रे पडलेले असतात ती कार्यान्वित होतात आणि त्यामुळे आपल्याला पुन्हा तिथे केस येतात. 3 तास आपल्याला हे द्रावण लावलेलं तसंच ठेवायचे आणि त्यानंतर आपल्याला ते धुवून टाकायचे. मित्रांनो, हे सलग 1 महिना जर आपण केलं तर आपली जी टक्कल आहे ती गायब होणार आहे, तिथे आपल्याला सर्व ठिकाणी केस येणार आहे. 7 दिवसामध्ये आपल्याला फरक जाणवेल. 1 दिवसामध्ये तर केस गळती बंद होण्याचं सुद्धा आपण रिझल्ट पाहणार आहात. मित्रांनो, ज्या स्त्रियांना, ज्या महिलांना केस गळतीची समस्या आहे, त्यांनी सुद्धा आपल्या केसांच्या मुळाशी जर हे औषध लावलं, हे मिश्रण लावलं तर त्याचाही फायदा नक्कीच त्यांना होईल. मित्रांनो, हा घरगुती उपाय करा आणि आपल्या केसांचं आरोग्य सुधारा. धन्यवाद.